नमस्कार, संध्याकाळच्या महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत। नेमकी कोणती पुस्तकं वाचावी आणि ती कुठून खरेदी करावी हा वाचकांचा ठरलेला प्रश्न, पण ग्रंथायन या संस्थेनं आता ही अडचण दूर केली आहे। पुस्तकांचा खजिनाच थेट ग्राहकांच्या दारापर्यंत त्यांनी आणलाय, त्यासाठी त्यांनी बुक्स ऑन व्हील्स ही योजना सुरू केली आहे। विशेष म्हणजे या अंतर्गत पुस्तकांसाठी कॉल सेंटरही चालवलं जाणार आहे। वाचकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ग्रंथायन या संस्थेनं बुक्स ऑन व्हील्स ही अभिनव संकल्पना सुरू केली आहे। राज्यातल्या 23 जिल्ह्यांमध्ये पुस्तक विक्रीची दुकानं नाहीत, त्यामुळे संस्थेच्या 10 वॅन 2,00,000 पुस्तकं घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरणार आहेत। या गाड्या संगणक आणि जनरेटरसह अत्याधुनिक यंत्रणेनं सज्ज आहेत। त्यात सर्व प्रकारची पुस्तकं असणार आहेत। त्याशिवाय संस्थेनं पुस्तक खरेदीसाठी ऑनलाईन सेवेसह कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध केली आहे। या सुविधेअंतर्गत हवं ते पुस्तक फोनद्वारे मागवता येईल, त्यासाठी वेगळा मोबदलाही द्यावा लागणार नाही। आणि प्रत्येक दुकानात साधारणतः 20,000 पुस्तकं हे डिस्प्ले केलेत किंवा स्टोअर केलेले आहेत, डिस्प्ले आणि स्टोअर केलेले आहेत। तर हे जे सगळे 20,000 पुस्तकं आपण म्हणजे असे एकूण 10 दुकान आहेत, म्हणजे आपण असे 2,00,000 पुस्तकं घेऊन वाचकांकडे 10 दिशांनी महाराष्ट्राला चाललोय आणि आपण प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन त्यांना आपण चांगली जाहिरात करू। 3 वर्षात अशा प्रकारच्या 100 मोबाईल व्हॅन आणण्याचा ग्रंथायनचा प्रयत्न असणार आहे। याशिवाय इंग्रजी आणि इतर भाषेतलं साहित्य मराठी भाषेत ग्रंथायनकडून भाषांतरित करण्यात येईल। संपूर्ण भारतातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा ग्रंथायननं केलाय। ईटीव्ही न्यूज मुंबई। संध्याकाळच्या महाराष्ट्र माझामध्ये इथेच थांबूयात। नमस्कार। महाराष्ट्र माझाचे सहप्रायोजक होते।